ज्ञात माझा वाढदिवसही आहे, आशीर्वाद घ्यायला मी साहेबांकडे या ठिकाणी आलेलो होतो. आणि गेल्या 2 दिवसापासून जळगावच्या निवडणुका झाल्यानंतर लोकसभेच्या मी नाशिकमध्ये ज्या ठिकाणी आहे आपल्याला कल्पना आहे, आणि म्हणून 2 दिवसांनी आता निवडणूक आहे, मतदान होणार आहे, आणि त्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी मी साहेबांकडे या ठिकाणी आलेलो. खर तर भुजबळ साहेब नाराज आहे अशा प्रकारची चर्चा होती वगैरे अनेक दिवसांपासून, आणि ती नाराजी दूर करण्यासाठी आपण आज भुजबळांची भेट घेतली. आता कुठली नाराजी आहे, ते परवा मोदी साहेबांची सभा झाली त्यावेळेला इतकं जोरदार भाषण, मला वाटतं इतकं सगळ्यात कौतुक करत होते साहेबांच्या भाषणात, इतकं जोरात भाषण साहेबांनी त्या ठिकाणी केलं, इतकं मोठं आव्हान त्यांनी त्या ठिकाणी केलं, सगळ्याच विषयावर साहेब त्या ठिकाणी बोललेत, आणि मोदीजींना कशासाठी पंतप्रधान करायचं आहे, 400 पार आपल्याला करायचे हे त्यांनी सांगितलं. मग असं असताना पुन्हा आपण म्हणतात नाराजी आहे, त्यांना मनवायला आले होते का, मला वाटतं या गोष्टी सगळ्या निरर्थक आहे. सुनील तटकरे यांनी आज पवारांच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली असं अनिल देशमुख यांनी सकाळी सांगितलं. त्यांचं म्हणणं की काही झालं जे गेले त्यांना मी परत घेणार नाही, अनिल देशमुखांना म्हणा तुम्ही तरी त्या ठिकाणी स्थिरतावर आहात का पवार साहेबांकडे, हा माझा त्यांना प्रश्न आहे. आता तटकरे साहेब अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, ते 2 दिवस झाले नाशिकमध्ये या ठिकाणी आहेत, सर्व आमदारांना ते भेटलेत, आमची त्यांची भेट झाली, सगळ्या रणनीतीवर निवडणुकीच्या चर्चा त्या ठिकाणी आम्ही करतो आहोत, आणि हा महत्वाचा विषय कुठून आला मला कळत नाही. आणि म्हणून अनिल देशमुखांना म्हणा तुम्ही तिथे रहा, नाही तर तुम्हाला काहीतरी अजून वेगळे विचार तुमच्या मनात येतील, तटकरेंची चिंता तुम्ही करू नका. आणि तटकरेंशी मी पण स्वतः बोललो, ते म्हणाले असं काही नाही, कुणाशीही माझं बोलणं वगैरे झालं नाही, आणि ते तिथे आता पालघरला होते, ते म्हणाले तिथे सुद्धा जे आहे मीडियाशी बोलत होते. पण साहेब अशा पद्धतीने अनिल देशमुख यांच्यासारख्या जबाबदार माणसाला हे वक्तव्य करणं, आता ते जबाबदार आहेत काय तुम्हाला माहिती, मला तर नाही माहिती जबाबदार काय, त्यांना विचारा ना आता किती जबाबदार आहे तुम्हाला माहित आहे. अनिल देशमुख यांनी आणखीन एक वक्तव्य केलं साहेब, 4 जून नंतर आता राष्ट्रवादीमध्ये अनेक नेते आमच्याकडे येतील, पण आम्ही त्यांना घेणार नाही. म्हणा तुम्ही तुमचं सांभाळा काय, आमच्याकडेच यायला लोक मागतायत, त्यामुळे ते कशी इकडे येणार आणि तेवढंच फक्त बघा, इकडून काय कोणी जाण्याचा काय प्रश्न येत नाही, त्यांनाच यायचंय आणि त्यांच्यासाठी काही जे डिपार्टमेंट राखून ठेवलेले आहेत अजून, चांगले जे आहेत योग्य आहेत ते घेणार ना भाऊ. आपण असं म्हणताय की भुजबळ साहेबांची नाराजी नाहीये, मात्र 1 ते 1.5 तास आपण आतमध्ये चर्चा करत होता, ही चर्चा नेमकी काय होती, कुठल्या मतदारसंघात? चर्चा नाही काही विशेष, जे लोक आहेत जिल्ह्यामधले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याशी आम्ही फोनवर चर्चा करत होतो, काही सूचना देत होतो, भुजबळ साहेब अनेक लोकांशी आता फोनवरून संपर्क केला, आणि तिथले काय अडचणी आहेत वेगवेगळ्या तालुक्यातल्या हे आम्ही जाणून घेत होतो. 1.5 तास चर्चा म्हणजे काय, कावसाहेब रागवू नका, कावसाहेब रागवू नका असं चाललेलं नव्हतं, तुम्ही कामाला लागा असं काही असा काही विषय नव्हता, विनंती करत होतो, पण अनेक लोकांशी आम्ही फोनवरून बोललो, त्यांच्याशी संपर्क आम्ही केला, कुठली परिस्थिती काय आहेत काय नाही, सगळ्या प्रमुख लोकांशी पूर्ण जिल्हाभरातल्या या ठिकाणी आम्ही चर्चा करतो. आणखी दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे, जवळपास 4-5 आमदार राष्ट्रवादीचे आहेत, त्या आमदारांना काही संपर्क साधून बाकी काही काम करण्यासंदर्भात काही चर्चा केली? ते काल तटकरे साहेबही त्यांना सगळ्यांना भेटले, भुजबळ साहेबही त्यांना भेटलेले आहेत, सगळे आता कामाला लागलेले आहेत, आणि भारतीय त्यांचाही संपर्क आहे, आमचाही संपर्क आहे, 3 दिवसापासून मी सगळ्यांशी बोलतोय, सभेला सुद्धा मोदींच्या सर्व आमदार त्या ठिकाणी आले होते, त्यातल्या झिरवळ साहेबांनी वगैरे भाषण त्या ठिकाणी केलं, आपण सगळं ऐकलेलं. गडकरी साहेबांची आज सभा होती, त्या सभेला भुजबळ साहेब उपस्थित राहणार, तुम्ही उपस्थित राहणार? हो, भुजबळ साहेब त्या सभेला उपस्थित राहणार आहेत. आज मुंबईमध्ये सुद्धा पंतप्रधान आणि राज ठाकरे एकत्र सभा घेत आहेत, एक मेगा सभा खरं तर मुंबईच्या या सभेकडे बघितलं जात आहे, कशा पद्धतीचं नियोजन काय? मोदीजी संपूर्ण महाराष्ट्रात देशभरामध्ये सभा घेत आहेत, त्यांनी उच्चांक केला सभेचा, म्हणजे मागच्या वेळी केला होता 19 ला, आताही करतायत, आणि मुंबईमध्ये तर किती सीट आहेत आपल्याला त्याची कल्पना आहे, आणि आता शेवटचा टप्पा आहे, म्हणून महाराष्ट्रात सगळ्याच जिल्ह्यामध्ये त्यांच्या सभा झालेल्या आहेत, त्यामुळे मुंबईमध्ये त्याचप्रमाणे 30 सभा आहे, आणि यावेळेला विशेष आहे की राज ठाकरे साहेब सुद्धा त्या सभेला हजर राहणार आहे. साहेब दोन्हीकडनं आरोप पत्र होत आहेत, म्हणजे महाविकास आघाडीकडनं सांगितलं जात आहे की 4 जून नंतर तुमचे काही लोक त्यांच्याकडे येतील, जसं आता भुजबळ साहेब म्हणते की तिकडची नक्की वस्तुस्थिती काय, त्याचा वस्तुस्थिती आपल्याला 4 तारखेनंतरच कळेल.
कोण म्हणायचे. आता ते दोन्हीकडून जर दावे प्रतिदावे होत आहेत तर आपल्याला कळेल ना कोण कुठेकडे जात आहेत, कोण पुढे जात आहेत म्हणून. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे काही ठिकाणी आमच्याकडे आपल्याकडे तर रोकच लागलेली आहे की घ्या 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 करत, पण अजून थांबलेलो आहेत आम्ही. पण चार दिवस नंतर आपल्याला कळेल की नेमकं काय काय होतं काय नाही म्हणून, त्यास आम्ही सांगू शकणार नाही. राज ठाकरे महायुती सोबत आहेत, मात्र ठाण्याच्या सभेमध्ये भाषण करताना राज ठाकरेंनी छगन भुजबळांवर टीका केलेली होती. त्या ठिकाणी मी काय ऐकलं काय, मी पण खरं ऐकलं. बाळासाहेबांच्या अटकेचे आदेश देणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसलात अशा पद्धतीचं ते मागचे उद्धव ठाकरे बद्दल बोलले असतील, भुजबळ साहेबांबद्दल नाही बोलले ते. त्यांनी उद्धव ठाकरेंना मला वाटत इतर टोमणा मारलेला आहे. काही नाही महत्व म्हणजे काय, महाराज आमच्यासाठी महत्वाचेच आहेत, धर्माचार्य ते आहेत, आपल्याला कल्पना आहे. मी पण त्यांच्या संपर्कात आहे. आज सकाळी त्यांनी मला फोनवरून आशीर्वाद दिलेत वाढदिवसाच्या विशेष करून त्यांनी मला आज, आणि माझा त्यांचा चांगला संबंध आहे, परिचय. आमचं म्हणणं हेच होतं की आपल्या मताचं विभाजन होऊ नये म्हणून त्यांनी माघार घ्यावी, परंतु त्यांचे ते स्वतः त्यांचे भक्तगण हे खूप आग्रही आहेत, त्यामुळे त्यांनी ते माघार घेतले नाही. पण इतर ठिकाणी धुळे असेल, बाजूचा भारतीयांचा मतदारसंघ आहे, त्या सगळ्या ठिकाणी त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. त्यांनी सर्व आदेश दिलेले आहेत, सर्वांना सूचना दिलेल्या आहेत की आपण मोदीजींच्या पाठीशी सर्व ठिकाणी उभं राहावं.